हेलो फ्रेंड, नमस्ते। स्मिताज गॅलरीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण ओल्या काजूची भाजी करणार आहोत। मस्त झालेली आहे ओल्या काजूची भाजी, तुम्ही पण अशीच करा। मी ओले काजू घेतलेले आहेत आणि त्यासाठी लागणारा मसाला इथे आहे। इथे मी एक कांदा घेतलाय मोठा लांब चिरून, अर्धी वाटी खोबरं आहे, एक टॅमॅटो घेतलाय लांबट चिरून, कोथिंबीर आहे, एक इंच आल्याचा तुकडा आहे आणि 10 लसणाच्या पाकळ्या आहेत। इथे मी गरम मसाला घेतलाय, एक चमचा धणे आहे टाकते, अर्धा चमचा जिरं आहे, एक मसाला वेलची आहे, 7-8 काळी मिरी आहेत, 4 लवंग आहेत, 2 तेजपत्ता आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलाय। तर आपण आधी हे काजू आहेत ते मी इथे गॅसवरती पाणी गरम करत ठेवले, त्यात आधी ते काजूवर आपण टाकून घेऊया। आपला मसाला तयार होईपर्यंत काजूगर जरा पाण्यामध्ये नरम होतील। मी गॅस बंद करते आणि आपण त्याच्यावरती ढाकण ठेवून देऊया। आता मी हा मसाला, गरम मसाला आणि आपला हा आलं कांदा खोबऱ्याचा मसाला भाजून घेते, मिक्सरला बारीक करून घेते, मग आपण पुढची प्रोसेस करूया। असं मी आपलं वाटण मिक्सरला लावून घेतलेलं आहे बारीक करून। आता आपण भाजी फोडणीला घालूया। ते मी गॅसवर कढई ठेवले, त्याच्यात तेल टाकलेलं आहे 2 चमचे मोठे, तर त्यात आपण हे तमालपत्र टाकूया। तेल चांगलं तापलेलं आहे, आपण आपलं हे वाटण आहे ते त्याच्यात आधी मसाल्यावर तेलावर परतून घेऊया। आपण त्याच्यात आता सुखे मसाले घालूया, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला। आपण वाटणात पण गरम मसाला ताजा ताजा घेतलेला आहे, त्यामुळे मसाल्याला वास चांगला येतोय। मसाले सगळे व्यवस्थित परतून घेऊया। मसाला चांगला परतून झालाय, आणि आपले काजू वर आहेत ते त्याच्यात टाकूया। सगळं व्यवस्थित परतून घेऊया एकदा। चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यात। मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी टाकलंय 1/2 ग्लास, ते आपण त्याच्यात घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून आपण त्याच्यावरती ढाकण ठेवून, मी गॅस मिडियम करते जरा, ढाकण ठेवून वरती आपण एक 15 मिनिट शिजवून घेऊया भाजी। शेपली भाजी तयार झालेली आहे, मस्त मटणासारखा वास येतोय मसाल्याचा। अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।